to serve with love section number 4.2 part 2 in this video we will learn summary of the novel theme of the novel and synopsis of the novel now see the summary of novel to serve with love is a work of fiction based on the life of the author ई आर ब्रेथवेट द मेन कॅरेक्टर ई आर ब्रेथवेट वर्क्स ॲज ॲन इंजिनियर इन अँड ऑइल रिफायनरी टू सर्व विथ लव ही जी कथा आहे ती ई आर ब्रेथवेट यांच्या लाईफवर आधारित आहे की जे या कथेचे ऑथर आहेत अँड ही इज अल्सो द मेन कॅरेक्टर आणि ते या कथेचे मेन कॅरॅक्टर आहेत सुरुवातीला ते इंजिनियर म्हणून काम करत असतात पण काही कारणास्तव त्यांना तो जॉब सोडावा लागतो ॲज अ लास्ट रेसॉर्ट ही अप्लायड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेड स्कूल इन लंडन्स इस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल खूप प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना एका स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब मिळतो फाईल रिडिंग द नॉवेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाइम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रेथवेट्स टीचिंग पोजिशन स्टार्ट out roughly and is embraced time and again. He considers his students disrespectful, ill-mannered, and mischievous. while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. Brethvetanza teaching sa जो प्रवास होता तो खूपच इम्ब्रॅस्ड होता कारण ते ज्या स्कूलमध्ये टीचिंग करत होते त्या स्कूलमधले स्टुडंट्स त्यांना खूप त्रास देत होते त्याचबरोबर ते स्टुडंट्स त्यांना रिस्पेक्ट देत नव्हते कारण ते एक ब्लॅक पर्सन होते त्या स्कूलमध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी अशा प्रकारचे होते की त्यांना कोणत्याही स्कूलमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं किंवा ते विद्यार्थी प्रत्येक स्कूलमधून बाहेर काढण्यात आलेले असे ते विद्यार्थी होते त्यांचा हा त्रास दिवसेन दिवस वाढतच चाललेला होता फेनी ही अंडरस्टँड दॅट हीज आउटब्रस्ट हॅज नॉट गेंड हिम एनी रिस्पेक्ट अँड कॉपरेशन फ्रॉम द स्टुडंट ही चेंजेस his टीचिंग अँड हँडलिंग tactics अँड ही डिसाईड टू interact विथ देम ॲज दो दे आर adults अँड respectable पर्सन त्यांच्या जेव्हा ई आर ब्रेथवेट यांच्या जेव्हा लक्षात आलं की या मुलांना वेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागणार आहे तेव्हा त्यांनी त्यांची पद्धत बदलली शिकवण्याची पद्धत त्याचबरोबर त्या मुलांना हँडल करण्याची पद्धत देखील बदलली आणि त्याचा परिणाम असा झाला की मुलांच्या मनावरती चांगला परिणाम झाला हळूहळू मुले त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागले दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट इन अ व्हेरी ॲमेकेबल वेज टू इनक्रीज द क्लास कल्चर एक्सपोजर टू takes them on field trips and many म्युझियम and थेटर्स to everyone's surprise. Many of the students have never been. आणि अशा प्रकारे हळूहळू ई आर ब्रेथवेट त्या मुलांना वेगवेगळ्या ट्रीपवरती त्याचबरोबर म्युझियम थेटरमध्ये घेऊन जायला लागले इन दिस वे ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ ही स्टुडंट्स इज चेंज्ड Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy, and knowledge. By the end of the school year, Breathwit is a beloved, warmly accepted teacher who is well known in the Community. Breathwait is an intelligent, sensitive man who is able to motivate his students. Another fact facts of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism. Its dark consequence, mental and physical trauma that increases Breathwait's hatred and worth for British. He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. Brettwood is surprised and shocked by the conditions in which these students live, and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment students now we will see theme of the novel students teacher relationship prejudice and racism are the major themes of the novel e r brethwait gets a job of a teacher in a rough school he finds that

आणि त्यांना शिक्षणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्याचबरोबर ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शिक्षकांना खूपच त्रासदेखील देत असतात पण ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज इनोटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकॉलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हर्ट्स इन्स नो टाईम आणि ब्रेथवेट हे आपल्या आयडियाजमुळे त्याचबरोबर इनोव्हेटिव टेक्निक्स आणि वेगवेगळ्या कल्पना त्यांनी शिक्षणामध्ये आणल्या आणि त्यांनी मुलांची सायकॉलॉजी समजून घेतली आणि हळूहळू त्यांनी मुलांचं मन जिंकून घेतलं जरी ते विद्यार्थी ई आर ब्रेथवेट यांना त्रास देत असले मेंटली हॅरॅस करत असले तरी देखील ब्रेथवेट यांनी त्यांच्या पेशन्स सोडला नाही ही डीड नॉट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स दॅट हेल्पड हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईफ आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत आणि आप त्यांच्या मुलामध्ये हळूहळू प्रयत्न घडून आले त्यांची जी मुलं आहेत स्टुडंट्स आहेत ते हळूहळू चांगली वागायला लागली द रॅसिझम प्रिव्हलेंट इन ग्रेट ब्रिटियन ड्युरिंग द मिड नाईन्टीन फोर्टीज द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर विथ लव टेक्स प्लेस इज अ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये आपण टू सर्व विथ लव चॅप्टर सेवन्टीन याचा थोडक्यात आराखडा बघणार आहोत In this extract, Brethvet recounts the half yearly reports of the students was on november fifteenth, in which the students of the school report of the faculty and other students on what they have been studying thus Yachamade Bret विद्यार्थी Vidharti. हाफ इयरली म्हणजेच अर्धवार्षिक रिपोर्ट सादर करत आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे ब्रेटवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर वर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ इम्फॅसिस ऑन हाऊ मच दे हॅव लन अबाउट डिफरंट पीपल कल्चर्स कस्टम्स अँड द इम्पॉर्टंट ऑफ इंटरनॅशनल यामध्ये ब्रेटवेट यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांनी रिप्रेझेंटेटिव म्हणून काम केलेलं आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका पार पाडलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी डिफरंट पीपल कल्चर्स कस्टम्स त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अशा वेगवेगळ्या विषयावरती आपले मत मांडलेले आहे